तुम्ही जसा प्लॅन केला होता ना अगदी तसंच घडतंय. आणि तुम्ही ज्याला कुरिअर बॉय म्हणून पाठवलं होतं ना तो पोलिसांना घेऊन नैनाच्या नवऱ्याच्या घरी पोहोचलाही असेल. साहेब मी काय केले काय आत होता का तो? हो साहेब आज तो माणूस. अभी असं घड्याळ आणि फोन सारखं बघून काही होणार नाहीये. तू जरा शांत राहा, त्याचा फोन येईल नक्की. अभाव एवढ्या शंकरचा फोन यायला हवा होता. अरे त्याला निमांत वेळ मिळाला नसेल फोन करायला, अजून गडबडीत असेल तो. नाही, तुम्ही जे काही म्हणताय ते पटतंय मला, पण जोपर्यंत तिकडे काय घडतंय मला कळत नाही ना तोपर्यंत चैन नाही पडणार मला. आज तो काही करून खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचणार होता. अभा, त्या शंकरच्या एका कॉन्स्टेबलचा नंबर आहे माझ्याकडे, त्याला फोन करून विचारू का तिकडे काय घडतंय ते? अजिबात नाही, तू जरा शांत रहा आणि कॉफी घे. आला शंकरचा फोन आला. हा बोल शंकर. अरे तुझ्याच फोनची वाट पाहत होतो. काय? येस, ओके ओके ठीक आहे, मी येतो लगेच तिकडे. येस बाय. बाबा शंकरने त्याला ताब्यात घेतलंय. काय सांगतोस? व्हेरी गुड. हो आता आपल्या आयुष्यातले टेन्शन संपलीच म्हणून समजा. हॅलो स्मी. आणि हो, पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथं काय घडलंय ना हे मला लगेच कळव, मी वाट बघतोय. हो ठीक आहे. आणि सावकाश जा. हो. ओ साहेब ऐका ना माझं, मी खरंच काही केलेलं नाहीये. तुमचा माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झालाय. ओ साहेब प्लीज सोडा ना मला साहेब. कपरे, प्रत्येक आरोपी सुरुवातीला असंच बोलतो आणि तुझ्या अशा बोलण्याचा ना माझ्यावर काही परिणाम नाही होणार. बघ अजूनही वेळ आहे, खरं सांग. खरं सांग, इतक्या दिवसांपासून हे सगळं का करतोय? परांजपे फॅमिलीला का त्रास देतोय? तुझी आणि त्यांची नक्की काय दुश्मनी आहे? हा एवढा सगळा उद्योग करतोयस तू? ओ साहेब सांगितलं ना तुम्हाला, कोण परांजपे? ओ मी त्यांना खरंच ओळखत नाही. बर, म्हणजे तू अजून मलाही नीट ओळखलेला दिसत नाही. शंकर, अभि, हा बघ हाच तो माणूस जो इतके दिवस झाले तुम्हा सगळ्यांना त्रास देतोय. नीट बघ, ज्या आधी कधी याला पाहिल्याचं आठवते? नाही रे, त्याला कुठे बघितल्याचं आठवत नाहीये मला. पाहिलंस हे देखील मला ओळखत नाही. मग तू माझं नाव घेऊन खोटं का बोलतोयस? अरे मी तुझं काय घोडं मारलंय म्हणून तू जाणून बुजून यात मला अडकवतोय? सर बोल ना. हो साहेब वाचव ना, दहा माणूस जीव घेऊन काय गेलो? ए सोड त्याला, सोड. साहेब, साहेब खोटं बोलतोय. अहो आता ह्या साहेबांनी देखील सांगितलं ना की यांनी मला यादी पाहिलेलं नाही म्हणून. मग मी तो माणूस कसा असेल साहेब, सांगा ना. ए तुझा इमोशनल ड्रामा झाला असेल ना, त्याचा खरं सांग. कोण आहेस तू? ओ साहेब, ओ साहेब मी खरंच सांगतोय, मी जेमतेम एक महिन्यापूर्वी सोलापूरवरनं इथे आलोय. ओ इथे मी फारसं कुणाला ओळखत देखील नाही. हो तू सोलापूरहून इथे आलायस, मग तुझी फॅमिली कुठे? साहेब आमचा घटस्फोट झालाय.
माझी बायको इतर ठाण्यात कामाला आहे. मुलाच्या कस्टडीवरून आमच्या दोघांमध्ये कोर्टात वाद चालू आहे. आता कोर्टाचा निकाल लागेल देवा लागेल, पण आपल्या मुलाला पाहता यावं, त्याला भेटता यावं म्हणून मी ते ठाण्यात येऊन राहिलो होतो. सोलापूर कस्टडी हॉस्पिटल. तुझ्या बायकोचं नाव काय रे? नाही ना. ती नर्सिंग फील्ड मध्ये काम करते का? अगदी बरोबर, ती ते ठाण्यातच हॉस्पिटल मध्ये जॉबला आहे. अच्छा, म्हणजे ही आपली दुसरी भेट आहे. माझी शंका खरी ठरतीये. मागे मी नयना त्यांच्या घरी आलो होतो तेव्हा त्यांना मारहाण करून पळून जाणारा तूच होतास ना? नाही नाही साहेब. अहो काय बोलताय तुम्ही? अहो मी इथे आल्यापासून रात्रंदिवस माझ्या बायकोला शोधत फिरतोय. अहो असं असताना तुम्ही माझ्यावर भलतेसल ते आरोप करताय. अहो साहेब, जी चूक मी नाहीच केली त्यासाठी तुम्ही मला का दोष देताय साहेब? साहेब मी निर्दोष आहे साहेब, प्लीज साहेब प्लीज मला सोडावं साहेब, खरंच सांगतो साहेब प्लीज. अरे गप झालं तुझं बोलून, का अजून इमोशनल ड्रामा करायचा तुला? आता तोंड बंद ठेवा. आता जोपर्यंत मी विचारत नाही ना तोपर्यंत तोंड उघडायचं नाही. जर चुकून जरी आवाज आला ना तर मी आहे आणि तू गप बस. चला बे. ओ साहेब, ओ साहेब, साहेब प्लीज ऐका ना माझं साहेब प्लीज. ओ साहेब ऐका ना, ओ साहेब, ओ साहेब ऐका ना माझं साहेब ऐका ना. ओ साहेब मी निर्दोष आहे साहेब, मला सोडा साहेब. ओ साहेब ऐका ना माझं साहेब. काय निगरगट्ट माणूस आहे एवढं सगळं करून इवर इनोसंटपणाचा आवांटोय. मी जर नाही त्यांच्या घरी घडलेला प्रकार पाहिला नसता ना तर मी याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता. अभी शांत हो, हे असले गुन्हेगार काय नवीन नाहीत मला. साळसूदपणाचा आवांटत पण अट्टल गुन्हेगार असतात. नैनाचा बदला घेण्यासाठीच तिला आणि तिच्या मुलाला गायब केले आहे. बरोबर बोलता करतो याला. अरे पण नैनाताई आणि त्यांच्या मुलाचं काय? त्यांचा अजूनही काही ठाव ठिकाणा लागलेला नाही. अरे पण हा सापडलाय ना, त्याच्या तोंडूनच काढून घेऊ कुठे आहेत ते दोघं म्हणून. टेन्शन घेऊ नको. बरं अभि, तुला एक महत्वाचं काम करायचं. बोल. घरी गेल्यावरती तुला सगळे विचारतील की इथे काय घडलं म्हणून. हो नक्कीच. त्यांना सांग की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, कोणालाही घाबरण्याची गरज नाही. आता फक्त लग्नाची तयारी करा. तुम्हाला शॉपिंगसाठी बाहेर पडायचं असेल, हॉलचं बुकिंग जे काय बाकी असेल ना, बिंदास बाहेर पडा. कोणालाही घाबरण्याची गरज नाही आणि यापुढे तुमच्यावर पाळतही नसेल. ठीक आहे, असंच सांग. अरे अभि आलास तू, तुझीच वाट बघत होतो. काय झालं, काही नवीन कळलं का? सांगतो सगळं सविस्तर. सांग आधी ते घे. काय आहे? गुलाबजाम. गुलाबजाम? आता हे काय मध्येच? अगं आज गुलाबजाम खायची खूप इच्छा होत होती म्हणून मग स्वीट मार्ट मध्ये गेलो आणि सगळ्यांसाठीच घेऊन आलो. काहीतरी चांगलं घडलंय म्हणून तू हे आणलंयस हे मला कळतंय, पण नक्की काय घडलंय तू सांगणार आहेस का? हो आई, गेले कित्येक दिवस आपल्या घराभोवतीचे वादळ घोंगावत होत, ते आता कायमच थांबणार. तो माणूस पकडला गेलाय. त्याला लॉकअप मध्ये टाकल्याचं स्वतःच्या डोळ्यांनी बघून येतोय. कोण कोण होता तो माणूस? प्रमोद, नयनाचा नवरा. असं कसं होऊ शकत? असं कसं होऊ शकत म्हणजे? नाही म्हणजे नयनाचा नवरा हे सगळं का करेल?
पोलीस तपासात कळेलच ना. अभी बरोबर बोलतोय. हे पहा, आता या गोष्टीवर फार विचार करण्यात काहीच अर्थ नाही. पण नाही ना, ती सापडली का? तिचा नवरा सापडलाय ना, आता एक ना एक दिवस त्याही सापडतील. तुम्ही शंकरवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा, होईल सगळं. आलो सर. मी गुलाबजाम आत ठेवून येते. प्लीज, मी तुमच्या पाया पडते, पण हे सगळं थांबवाओ. माझी चूक झाली, पुन्हा मी असं काही नाही करणार. पण माझ्या मुलाला काही करू नका प्लीज. बघ, नीट बघ हा फोटो, आणि आता काय सांगतो ना ते नीट ऐकायचं. तू मीनाक्षीला जे काही सांगितलं असेल ना ते तुझं तू निसत, आणि यापुढे जे आम्ही सांगू ना तेच करायचं. जर काही शहाणपणा केलास आणि पोलीस जर आमच्यापर्यंत आले ना, तर तुझ्या मुलाचं काही खरं नाही. हा फोटो तुझ्या मुलाचा ना शेवटचा फोटो असेल. नाही, माझ्या मुलाच्या बाबतीत असं काय करू नका हो प्लीज. आता बोलून दाखवतो, वेळ आली ना की करून पण दाखवणार. तुझ्या मुलाचा जीव ना तुझ्या हातात आहे, आणि तुझा जीव आमच्या हातात. चल उठ. काय रे, काय झालं? हा नक्की काय दाखवतोय आपल्याला? काही नाही अगं, तू नको लक्ष देऊ. तो असंच करतो कधी कधी, कुणालाही घाबरतो. मीनाक्षी, तुला आता जे काही सांगते ते तू करशील ना? काय करू मी? काहीही झालं तरी तू अभिषेकशी लग्न करणार नाही. पण ह्या सगळ्यामध्ये तिच्या नवऱ्याचा आणि ह्या घरातल्या माणसांचा काय संबंध आहे? ह्या सगळ्यांनी त्याचं काय वाईट केलंय म्हणून तो सगळं करत होता? अगं काय ग, गुलाबजाम काढायला किती वेळ? एव्हाना खाऊन झाले असते सगळ्यांचे. नाही काढले, येतेच. आणि काय ग, आणि आता कसला विचार करत होतीस ग? घरातलं टेन्शन दूर झालंय म्हणून सगळे खुश असताना तुझा चेहरा का पडलेला होता? आता बोलण्यात वेळ घालवू नकोस, बाहेर सगळेजण वाट बघतायत. हात चालव पटपट. हो. नयनाला आणि तिच्या मुलाला कुठे दडवून ठेवलंय खरं खरं सांगायचं. साहेब मला माहित नाही. हो ती दोघं कुठे आहे मला खरंच माहित नाही. अरे तुझं तेच उत्तर ऐकायला वेळ नाही माझ्याकडे. हो साहेब, मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो, ती दोघं कुठे आहे मला खरंच माहित नाही. पुन्हा करून स्वतःच्याच मुलाची खोटी शपथ घेतो? ती नाटक ना माझ्या समोर नाही चालणार, पटकन बोलायचं. चाल. अहो खरंच सांगतो साहेब, मी माझ्या मुलाचा आणि नयनाच्या बाबतीत असा विचार कसा करेन साहेब? पण कधी काळी आम्ही दोघं एकमेकावर जीवापाड प्रेम करत होतो. नयनात आणि माझ्यात वाद होते, मतभेद होते, पण ते फक्त मुलाच्या कस्टडीवरून. नयनाची फिरतीची नोकरी होती, नोकरी करून ती मुलाचा सांभाळ करू शकणार नव्हती. माझे आई बाबा मुलाला नीट सांभाळू शकत होते, म्हणून मुलाच्या कस्टडीसाठी माझा हट्ट होता साहेब.
साहेब मी माझ्या मुलाच्या बाबतीत आणि नयनाच्या बाबतीत असा विचार कसा करेन साहेब? तू परांजपेना कधीपासून ओळखतो? किती वेळा सांगू का, किती वेळा सांगितलं की त्या परांजपेचा आणि माझा काही संबंध नाही. मी त्यांना पाहिलं नाही, मी त्यांना ओळखत नाही साहेब. साहेब प्लीज प्लीज नयनाला आणि माझ्या मुलाला शोधून काढा साहेब. हो साहेब, तुम्ही मला इथे करत असलेल्या मारहाणीपेक्षा ना मला त्यांच्या जीवाची काळजी जास्त वाटते साहेब. प्लीज प्लीज पाया पडतो मी तुमच्या साहेब. प्लीज साहेब माझ्या मुलाला आणि नयनाला शोधून काढा साहेब. प्लीज प्लीज साहेब मी तुमच्या पाया पडतो साहेब. प्लीज प्लीज साहेब. याच्या डोळ्यात तर नयना आणि मुलाबद्दल काळजी दिसते, त्यात हा निर्ढवलेला आहे असंही वाटत नाही. हे सगळं आता अभिला सांगून उगाच त्याचं टेन्शन वाढवण्यात काहीच अर्थ नाही. एकदा का नयना सापडली की आपोआपच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. काहीही करून सर्वात आधी नयनाला शोधायला हवं. मीनाक्षी, तू नयनाच्या नवऱ्याला ओळखतेस का? नाही म्हणजे खरंच तो एवढा डेंजर आहे. मी कधी भेटले नाहीये ग त्यांना, आणि नयनानी पण मला कधी त्यांच्याविषयी फार काही सांगितलं नाही. पहा मीनाक्षी, तुम्ही नयनाच्या नवऱ्याचा अजिबात विचार करू नका. मी काही त्याला आता सोडणार नाही, आणि पोलिसांनी सुद्धा त्याच्यावर धमकी, अपहरण आणि चोरी अशा कलमांखाली गुन्हे दाखल केले. त्यामुळे तो आता फक्त नयनाचा नवरा नाही तर एक सराईत गुन्हेगार अशी त्याची ओळख निर्माण झाली. त्याने त्याची प्रत्येक कृती अतिशय विचारपूर्वक आणि डोकं शांत ठेवून केली आहे. पण का? नाही म्हणजे त्याने आपल्याच बाबतीत असं का केलं असेल? तेही कळेलच. खरं काय आहे ते कळल्याशिवाय पोलीस काही गप्प बसणार नाहीत. बघा मीनाक्षी, मला माहिती आहे तुम्ही आता नयनाचा विचार करता, ती नक्की सापडेल. मी उद्याच पेपरमध्ये तिचा फोटो छापणार, मिसिंग असल्याचा. ती लवकरात लवकर सापडेल, आणि तोपर्यंत पोलीसही तिच्या नवऱ्याकडनं काही ना काही वधवून घेतीलच. मीनाक्षी, त्यांना आता येऊ द्या. बस बस. नयना अगं, कुठे होतीस तू? मी किती शोधला तुला, तुला फोन पण केला होता पण फोन लागत नव्हता. मीनाक्षी, त्या दिवशी आपण भेटलो ना तेव्हा माझ्या डोक्यात मागून कुणीतरी काहीतरी मारलं. आणि मी बेशुद्ध झाले. त्याच्यानंतर मला कुठे नेलं मला काहीच माहित नाही ग. पण कोणी मारलं तुला? कोण होता तो? आणखी कोण असणार आहे? त्यांचा नवराच असेल. बरोबर बोलतोय ना मी? ही केस आधी वाटत होती तितकी सोपी राहिलेली नाहीये. गुंता सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललाय. ही केस आपली झोप उडवणार होती.
मला राऊंड राऊंड वाटतंय की या सगळ्याच्या मागे ना दुसरंच कोणीतरी. कशावरून सर? अरे समोरच्या माणसाशी 10 मिनिटं बोलल्यावर आपल्याला अंदाज येतो की हा गुन्हेगार आहे की नाही. ते प्रमोदकडे बघून वाटत नाही तो हे सगळं करू शकतो म्हणून. हो सर, तो जे बोलतोय त्याच्यावरून तरी तसंच वाटतंय. पण काय सांगता येत नाही. त्याच्या बायकोला लवकरात लवकर शोधावं लागेल, तीच सांगू शकेल हा दोषी आहे की निर्दोष. शंकर जाधव. येस. या नयनाताई, काही वेळापूर्वी आमच्या घरी आल्या होत्या, त्यांना ताबडतोब इकडे घेऊन आलो मी.